या जगातल्या प्रत्येक माणसावर सगळ्यात मोठं संकट फार दिवसानं 2020 पासून आलं, त्याला कोरोना म्हणतात महाराज. प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये जगला. अरे कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाचा भाऊ गेला, अरे काय बंधन होतं. अरे ज्याची खाण्याची पंचायत ना तो सुद्धा घरात होता, काय खावं याची ज्याची पंचायत तो सुद्धा घरात होता. सगळ्यांना सुट्टी मिळाली होती रे कोरोनाच्या काळात. प्रत्येक जण दुःखी होता, प्रत्येक जण एकटा होता. असं दुःख कोणाचे वाटायला येऊ नये महाराज. खरंच सांगतो, कोरोनाच्या काळात माणसं पायी पायी चालायला लागली महाराज. पायी पायी चालायला लागली रे, पायी पायी या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून या गावाला. मुंबई कधीच रिकामी झाली नव्हती, ती मुंबई रिकामी व्हायला लागली. कोणकोणत्या रस्त्यानं, कोणकोणत्या रस्त्यानं, कोणकोणत्या रस्त्यानं असा कोरोनाच्या काळात धावत होता रे. काहीकडे पैसे नव्हते, काहीचे पैसे बुडवले गेले होते. जे काम करत होते त्यांनी 10-10 महिन्याचे पगार दिले नव्हते. हो, आपण ती घटना पाहिली असेल आपल्या जालना या हायवेला, या हायवेला म्हणजे रेल्वेच्या तुमच्या हिंगोलीकडे येणाऱ्या रोडला, तुमच्या मराठवाड्यात येणारी औरंगाबाद वरून नांदेडला येणारी जी रेल्वे आहे ना, त्या रेल्वे रुळावर 16 जणांचा मृत्यू झाला का. अरे त्यांना तिकडचे पगाराचे पैसे मिळाले नाही रे. आणि पैसे नसल्यामुळे ती माणसं हिंगोलीकडं, नांदेडकडं अशी पायी पायी निघाली होती रे. पायपीट करत होती माय बाप, आणि झोप आली म्हणून त्या पटरीच्या दगडावर झोपली होती. रात्री अचानक एक मालगाडी आली, अंगावरून गेली, मासाचे तुकडे तुकडे छिल्ले उडाले. किती वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. त्या कोरोनानं खूप काही शिकवलं महाराज आपल्याला, खूप काही शिकवलं. खूप वाईट वाटतं महाराज, पण याच कोरोनाच्या काळात बाळासाहेब महाराज, याच कोरोनाच्या काळात एक दुर्गा नावाची मुलगी कल्याणला जन्माला आली. त्या दुर्गाचा इतिहास वाचा, ऐका जरा. दुर्गा 12वी पास झालेली मुलगी आहे. तिनं स्वतःचे 5 प्लॉट 10-10 लाख रुपयाने विकले, 50 लाख रुपये जवळ केले. आणि जे जी माणसं रस्त्यानं चढत होती त्यांना कोणी खायला देत नव्हतं, त्यांना कोणी जवळ करत नव्हतं, त्यांना कोणी पाणी सुद्धा प्यायला देत नव्हतं. काय देश आमचा महाराज. काय वाईट पण इथं पाहुणा जर आला तर त्याला आम्ही जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. एखादा अनोळखी जरी आला तर त्याला पंक्तीला बसवल्याशिवाय आम्ही राहत नाही. इथं तो रस्त्यानं चाललेला होता, त्याला कोणी पाणी देत नव्हतं रे. त्या पोरीनं 50 लाख रुपये विकत घेतले, प्लॉट विकले, एक भिष्टा गाडी तयार केली. त्या भिष्टा गाडीला मागे 2 बेड केले म्हणजे 4 सीटं बनवले. आणि त्या 4 सीटामध्ये रस्त्यानं चालणारी माणसं बसवायची, स्वतःच डिझेल गाडीमध्ये टाकायची आणि ज्या त्या माणसाला ज्याच्या त्याच्या गावाला सोडून यायची. काय कमाल महाराज. गेल्या वर्षी दुबईला IPL झालं, त्या IPL मध्ये तिचा सन्मान झाला महाराज. तिला मोठे हार गळ्यामध्ये घालण्यात आले. तिथल्या तिथल्या पंतप्रधानानं त्या दुर्गा नावाच्या मुलीला 2 कोटी रुपये बक्षीस दिले महाराज. ऐका, किती खर्च केले तिनं, किती खर्च केले, 50 लाख. तुम्हाला खरं सांगतो महाराज, उपकार केला ना तुम्ही, उपकार खरं सांगतो, उपकार करत जा. नाही कोरोनाचा काळ फार बिकट होता महाराज, वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. लोक म्हणतात, लोकांनी मला विचारलं महाराज तुम्ही काय केलं कोरोनाच्या काळात. खरंच खूप वाईट वाटायचं महाराज, पैसे म्हणून नाही बरं का, पण असं कुठेतरी वाटायचं, कुठं जावं, कुठं गावं, कुठेतरी फेटा बांधावा, कुठेतरी म्हणावं. वाईट असतं महाराज. ज्या कलेमध्ये तुमचं आयुष्य गेलं ती जर कला तुम्हाला म्हणायला किंवा उपभोगायला मिळाली नाही तर मला असं वाटतं मी मेरो तरी चालेल, पण मला काळ वाजलेला आवाज आला पाहिजे, मला गायला मिळालं पाहिजे, मला कीर्तन करायला मिळालं पाहिजे. असा हा कोरोना आला होता 2020 मार्चमध्ये. हा कोरोना महाराष्ट्रात पहिला पेशंट सापडला. ऐका, या महाराष्ट्राच्या पहिल्या पेशंटमध्ये, या कोरोनामध्ये एक कोल्हापूर जिल्ह्यात जोंधळेवाडी नावाचं गाव आहे, त्या जोंधळेवाडीचा एक ऋषिकेश पोरगा 2016 पोराचा त्याग केलाय. सकाळी जर आपण कीर्तनाला आलो संध्याकाळी पोरगा नाही पाहिला ना तर आपल्या हृदयाची घालमेल होते रे. 4-4 वर्ष त्याला पोरगा पाहायला भेटत नाही रे. आपल्यासाठी उभा रे, त्याला असा मानाचा मुद्रा करा रे, त्याचा उपकार जाणार रे, त्याला सलूट करा रे. मंदिरातल्या देवाचं दर्शन विसरलं तरी चालेल त्या दिवशी, पण तो जर समोरून आला ना तर त्याला असा मुद्रा करा, त्याचं हृदय भरून येईल. त्याला सलूट करा, त्याला आनंद मिळेल. त्याच्या आईला, त्याच्या आईच्या हाताने झेंडावंदन करा, त्याच्या बायकोच्या हाताने झेंडावंदन करा. फार गोल गोष्ट आहे महाराजजी. पोराचा मेसेज मिळाला, सगळ्या पोरांनी फाट्यावर जाण्याची तयारी केली. आता सुट्टी 5 दिवसावर, आता सुट्टी 2 दिवसावर, आता सुट्टीचा दिवसच उजाडला, सगळं गाव फाट्याला आणायला गेलं होतं. पण त्या दिवशी रात्री जे सुट्टीवर येणारे जवान होते ते जम्मू काश्मीरच्या एका तंबूमध्ये झोपलेले होते बाउंड्रीला. 36 मराठा बटालियन नावाची एक शाखा आहे आपल्या मराठ्यांची, त्याच्यामध्ये ते झोपलेले होते.
आणि 50 जवान रात्रीची सेवा देत होते. नेमका त्याच जवानावर एक दहशतवाद्याचा हल्ला झाला आणि त्या दहशतवाद्याच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत असताना आपले बरेच जवान खाली पडले. त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या देशाच्या मातीच्या झेंड्यावर रोवला. त्यांचा जय जयकार आवाज आला आणि झोपलेले 10 जवान जागी झाले. त्यांनी सुट्टीवर असताना सुद्धा वरती अंगामध्ये धारण केली, हातामध्ये बंदूक घेतली आणि सुट्टीवर असणारे जवान तुटून पडले. विचार केला नाही आम्हाला सुट्टी आहे, आम्हाला घरी जायचंय. पोरं धावत होती आपल्या आपल्या गुळीत आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडत होती. बरेच दहशत निघाली. बापानं त्याच्या चेहऱ्यावरचा झेंडा सरकवला आणि बाप जमिनीला पडला. शब्द माझे थांबले, शब्द माझे थांबले. दुभंगली धरणी माता, पाकले आकाश ग, पाकले आकाश ग, आकाश ग, आकाश ग. गेला माझा राजा गेला, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार. दरबार, बाळासाहेब महाराज असं हृदयाला लागलो असं वाटतं इथं बोलूच नाही आता काय शब्द आहेत महाराज. रे दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा. बापाने चिंता सांगितलं, बाप जमिनीला पडला. ओळी करणारी माय धावत धावत आहे. बिना लग्नाचा 23 वर्षाचा तरुणा बाण पुरगातीनं पाहिला. माय बेशुद्ध झाली, तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि ती कल्याणी नावाची बहीण धावली राखी बांधायला. सगळ्या गावातल्या बहिणीनं तिला धरलं. कल्याणी, तुझा भावाचा हात आता राखी बांधण्यासाठी राहिला नाही. गाव रडलं, तालुका रडला, जिल्हा रडला, महाराष्ट्र रडला, आजही रडतोय. 23 वर्षाचा तरुणा बाण पोरगा हातीसाठी मुजरा करून गेला. लक्षात ठेवा, जगायचं असेल ना तर देशासाठी जगा. Oh,
जिएंगे और मरेंगे। अरे वतन तेरे लिए, देशाच्या मातीसाठी 23 काय, 22 काय, 25 काय, 30 काय, लग्न न झालेली पोरं मुजरा करून जातात। काहीला एक मुलगा आहे, काहीला एकच मुलगी आहे, काहीला फक्त बायकोच आहे, तरी सुद्धा मुजरा करून देशासाठी जातात। का? परोपकाराय इदं शरीरं। त्यांना कळालंय की हा जन्म उपकारासाठी आहे। लक्षात ठेवा, आपला जन्म कशासाठी? उपकारासाठी। म्हणून आपण सैनिकाचं उदाहरण सांगितलं, उपकार केला, माणसानं केला सीमेवरच्या रूपानं, गायीनं केला दुधाच्या रूपानं, गंगेनं केला पाण्याच्या रूपानं। संतांचे सगळे उपकार मी तुम्हाला सांगितले आता, संतांचा उपकार मात्र सांगता येत नाही। संतांचा उपकार स्वर्णावया किंवा सांगावया नाही पार।